मोटे 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 ये भाई गेला रॉड बरदस्त साईज आहे मित्रांनो आणि रॉड तोडलेला आहे शपथ गेली नमस्कार मित्रांनो मी विकी आणि आपण पाहत आहात आपला चॅनल मॅड फिशिंग अँड कुकिंग. आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच धम्माल होणार आहे मित्रांनो कारण आजचा व्हिडिओ 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर पूर्ण झालेला आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप म्हणजे खूपच मोठ्या साईजच्या मरळ पकडलेल्या आहेत. खूप मोठ्या साईजच्या आणि खूप मरळी पकडून आपण भन्नाट अशी एक रेसिपी बनवलेली आहे. मरळ पकडण्याचा थरार आणि जुगाड करून रेसिपी बनवण्याची पद्धत हे बघण्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपला व्हिडिओ कसा वाटला. थँक्स अ लॉट. आयशा तारवच गेला निघते लाकडलीच भारी जागा आहे की गुतला का फ्रॉग होका मरे काढतो धरी काय यार सगळं पहिलाच अटॅक झाला असता पहिलाच सचिन ह्या कोपऱ्याने खेळ ह्या कोपऱ्याने लांब थांब आणि त्या कोपऱ्याने खेळ तेवढा का भारी फ्रॉग होता त्याच्या उलट अटॅक झाला असता का नका तुम्ही एकच मिनटं फक्त घे बाहेर घे बाहेर बाहेर ये थांब वड जबर मित्रांनो साईज बघू शकता जबरदस्त साईज आहे आणि पहिलाच कॅच झालेला आहे आपल्याला तर ही बघू शकता सचिननं काढलेली आहे मरळ कस काय अटॅक असतो खूपच चांगली साईज आहे तरी सचिनचा पहिला कॅच आहे आजचा जबरदस्त साईज आहे आणि एक नंबर कॅच केला आहे आज संपवला तिला दुसरा घे फ्रॉग वड मोठे 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 नाही मांगूर नाही लागत ह्याला घे भाई दुसरा कॅच आहे हा पण त्याच साईजचा आहे चांगली साईज आहे दुसरा पण सचिनलाच कॅच झालेला गवतात जाईल मी बघू शकता मित्रांना लय जबरदस्त कॅच झालाय घे वडत घे गेला रॉड रॉड संपला रॉड जबरदस्त साईज आहे मित्रांनो आणि रॉड तोडलेला आहे कुठनं तुटलं आई गे लय लांब ना तुटलं काय करायचं त्याला काय आता संपला विषय त्याचा हे बघा रॉडचं 2 तुकडे झालेत आणि आता संपलंच रॉडचं
काही त्याला करू शकत नाही त्याच्यात आपण. हा का करू शकतो असेल 3-4 किलो पर्यंत असेल. आपल्याकडं स्केल नाही त्याच्यामुळं काय आपण मोजलं नाही, पण हा चांगली भारी साईज आहे आणि तिसरा कॅच झालाय आणि तिन्ही 4-4 किलोचे आहेत. 4 किलोपर्यंत 4 किलोपर्यंत आहेत. तुझं नाही त्याच नाही ते कितवीला आहे बघतो ना आमचा चायनेल. हा चालतं, येऊ का रे दादा, येईन परत मग. हा सच्या चल बारकी बारकी चांगला का बसला रे मग. आता ती दोन सुटल्यावर काय करायचं, गाव कसा घालायचा मग जॅक खावं लागतं मला. मग जॅक फिशिंगचा मस्त 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 दरलात नाही चांगला केलं तर तुम्ही कुत्र त्याच बरोबर अटॅक करा. दणक मारती एकदम एका जणांना पुढं व्हा पुढं व्हा डायरेक्ट लिफ्ट ग्रीप लाव. डायरेक्ट उचलून बाहेर घेतो का काय चांगली चांगली साईज चांगली. ऐक नाही नाही ताण नाही का मी पुढं देत मी इति 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 आता नाही का अडचण. मी काय म्हणलं इकडं असली तर येणार बाहेर टिप मोडल पुढं जसंच वडती वड सगळं त्या कंजा ह्या कणसालाच अडकली ना. हो हो हातात नको धरू लागल का आपलं. दाखवत अडवी करू हो कसा झालाय चांगला झालाय का चांगला झालं त्यामुळे तिन्ही आळा धरलाय तिनं पण तिन्ही आळा गावला नाही तिला.
आली आली पुढे गेला का? तीन वेळा आली ना, आत्ता बी आली, आत्ता बी आली ती, ही थांबला ती. कॅमेरा चालाय का? आई शपथ गेली. हुक गेली तू, हुक तोडून गेली हुक. हो का मित्रांनो, सिविल नेले तोडून. चिडलेली होती बरं का ती मरळ, चिडली होती लय. तो का गेली, तो का तिथं आहे, तिथं आहे तो का. उडतय नाही बरा, कांड आहे वय तवा. हा ना पकडा ना गाडी वरच ते दिसू नका फक्त, दिसू नका फक्त. पाच किलो आहे का? नाही एवढे नसत, 3 किलो. पहिले गावठी थांबू गड मासवाल्यांना केलं काय. Thank you.
सपूत सरळ वाढवले काटे नाही नाही ती जशी पळती ना साईडला सरा फक्त तुम्ही बिहू बिल मासा मासा बिल साईडला सरा फक्त साईडला सरा दिसू देऊ नका तिला दिसू नका फक्त दिसू नका साईड साईड एक मिनिट थांबा थांबा थांब रे नाही जाणार मी ते आता कुठं गळ काढला येऊ येतावा आपण तिचं थांब खाऊ दे हवा खाऊ दे सर बघू शकताय मित्रांनो साईज बघा साईज जबरदस्त साईज आहे आली की ठीक आहे हे साईडला सर साईडला सर सारखी माग दिली अर सोडला सोडला येईल 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 मरळच आहे आता निघाला होता खाली नाही आता वर येऊन अटॅककडं आली 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 साईडला सारा किराव साईडला सारा किराव साईडला सारा किराव खाली बसा खाली बसा सरा 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 अहो नेत नाही लागल तुम्हाला मोठी मोठी हां हां ना थांबा तुम्ही इथं थांबा तुम्ही इथं थांबा तुम्ही इथं थांबा पहिल्यांदा तिला बाहेर काढू द्या आई शपथ गुतली आई शपथ गुतली आली आली खाली शिराय बघती थांबा थांबा माग सरा तू माग सरा आई शपथ गेली मरळ मरळ गेली हाय 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 नाही जात मला वाटलं गेली बघू शकताय मित्रांनो चांगल्या साईजची मरळ सापडली आपल्याला खाली घातलंय कोणती खाली बसले नाही वर डायरी कट टाकून ते चला एकदा गांज पाण्यात न काढा की मी ते मी कशाला चालली अरे ह्याच्यात जाती अरे कशात काय हो पॅक केलं तिने नाही ती ती ही ती 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 फक्त अरे दिसू नका दिसू नका रे दिसू नका दिसू नका दिसू नका दिसू नका तर मित्रांनो वेळ आलेली आहे रेसिपी बनवण्याची तर आता आपल्याकडे काही सामान नाही सगळं जुगाड करून आपल्याला रेसिपी बनवायची आणि आपण इथं जर रेसिपी बनवणार आहे जिथं आपण कॅच केलेले आहेत तिथंच आपण कुक पण करणार आहे तर चला बघूया आपण जुगाड कसं करतोय आणि काय करतोय
थोडेफार सामान आहे माझ्याकडे, तेवढ्यातच आपण रेसिपी बनवणार आहे. चला आपण रेसिपी बघूया. मासा मॅरिनेट करण्यासाठी आपण घेतला आहे लाल तिखट, मीठ, हळद, धना पावडर, फिश करी मसाला, अदरक लसूण पेस्ट, तेल. हे मसाले व्यवस्थित मिक्स करून माशाला लावायचे आहेत आणि ठेवायचं आहे अर्धा तास मॅरिनेशनसाठी. रेसिपीची तयारी तर झालेली आहे, आता सरपण गोळा करायची वेळ आहे. बघू शकता इकडं इथं आहे सरपण, आणि आता काट कसं तोडावं काय कळलं नाही. सगळं जुगाड करून करतोय मित्रांनो, आपण सगळं जुगाड करतोय. बघू आता, चला सरपण तर काढूया. मित्रांनो आपल्याला कुठनं कुठनं सरपण गोळा करायला लागते. काटच आहेत आपल्याला, वाळलं लाकूड तर सापडले. आता हे आपल्याला तोडायचं कस, याचा प्रॉब्लेम नाही आहे तरी पण आपण ह्याला घेऊनच जाणार आहे. जळल तेवढं जळल. आपल्याला हेच काढायचे. लागला काटा. काटा लागल्याशिवाय आणि भाजल्याशिवाय मित्रांनो रेसिपी तर काय बनत नाही. आजपर्यंत कधी बनलीच नाही. हे बघा, असं असतं रेसिपीचं काम मित्रांनो. बघू शकता अशा काट्या गोळा कराव्या लागतात. सगळं सरपण जमावं लागतं, चूल बनवावी लागती. लय बारक होईल, बारक लय होईल का? जायचं बरोबर जळून. कणखाना निघतंय ही उलटी भारी तार बी कसे टकाटक मध्ये. जरा पाण्यात बुडव. मारायचं की ह्याला, त्याला एक पिळा मारा. हा मध्ये एक मारा, मध्ये काय मध्ये एक मारा की त्याला. हा तिथनं मारा. हा बस लय नका दोरात मारू, नाहीतर शिजली ना मग ती तुटल. नॉर्मल. हा नॉर्मल नॉर्मल नॉर्मल
बरोबर आहे. थोडस लय झालं, वर घ्या वर घ्या घ्या वर. हा बस, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मरळ तर लावलेली आहे जोगाड करून काहीतरी. ह्या अशी काठीला बांधली बघा, तार आणली, वायर सापडली, त्या वायरमधनं तार काढून आपण अशा पद्धतीनं बांधलेली आहे. दवाखान्यात चिठ्ठी तिथे उभी गेला याच्या. हां ठेवा. लई जाळ लागला काय? आता हे अंग बाजलं पाहिलं खाल्लं बघ ते काय तिथं बघते आडला शिफ्टचा भाग. तर अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो. बघू शकताय मरळ चांगली शिजलेली. ही रेसिपी बनवताना मित्रांनो सगळं जुगाड करून केलेलं आहे. आमच्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं, तरी इथंच ह्याच जागेवरती सगळं अवेलेबल करून आम्ही ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता बघूया चला रेसिपी कशी झाली. आज टेस्ट करणार आहेत आपले नाना, ज्यांनी आपल्याला मरळ पकडण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं. आणि 3 दिवस झाले आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. खूप कष्ट केलं ह्या व्हिडिओसाठी मित्रांनो, आणि खूप मोठ्या मोठ्या साईजच्या मरळी पकडल्यात. नानांना आपली रेसिपी आवडती किंवा नाही ते चला बघूया आपण रेसिपी कशी झाली हे नानांनाच विचारू. कशी झाली टेस्ट? एक नंबर टेस्ट झाली. खरं सांगा? खरंच एक नंबर टेस्ट लागते, कारण आपल्याकडे काय सामान नव्हतं. जेवढं होतं तेवढ्यातच आपण कसं कसं वायरची तार वगैरे काढून असा मासा शिजलाय ना व्यवस्थित. हा व्यवस्थित मासा शिजलेला. कस झाले? एकच नंबर. खरं का? एक नंबर झाले. तिखट मीठ ओके ओके सगळं एक नंबर आहे.